30 जुलै 1991 साली पुसला गावात बेलशक्ती नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील व त्यालगत असलेल्या घरांचे नुकसान झाले व घरे वाहून गेले. तेव्हा तत्कालीन महाराष्ट्र शासनाने पंचनामे करून 301 घरांचे पुनर्वसन, त्यात सेक्टर 1 मध्ये 71 घरे व सेक्टर 2 मध्ये 230 घरांचे बांधकाम करून देण्यात आले. बांधकाम करताना लेआउट करून गिट्टीचे रस्ते करण्यात आले. हे सर्व बांधकाम जलद गतीने करण्यात आले. पुसला पुनर्वसन गावठाणमध्ये त्यावेळी पक्के नाल्याचे बांधकाम करण्यात आले नाही, त्यामुळे सांडपाण्याची व पावसाळ्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही, त्यामुळे खोलगट भागात बांधलेल्या घरात पावसाचे पाणी शिरते. पुनर्वसन भागातील जनतेची मागणी आहे की पुसला पुनर्वसन गावठाणमध्ये पक्के रस्त्यांचे व पक्के नाल्यांचे बांधकाम करून तेथील राहणाऱ्या नागरिकांची व्यवस्था करण्यात यावी. सन 1991 पासून वर्तमान काळापर्यंत एका कुटुंबाचे अनेक कुटुंब झाल्यामुळे पुनर्वसन भागात सांस्कृतिक भवन बांधून देऊन सार्वजनिक कार्यक्रमाकरिता व्यवस्था करून देण्यात यावी व या वस्तीपासून जिल्हा परिषद शाळा 1 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यामुळे आणि राष्ट्रीय महामार्गाची वर्दळ पाहता लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सोयीचे नाही व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे कमीत कमी वर्ग 1 ते 7 ची शाळा बांधून देण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे. या सर्व विकासात्मक व लोक उपयोगी कामावर स्थानिक वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचे व प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी आणि पदाधिकारी यांनी पाहणी करून लवकरात लवकर पुनर्वसन भागाचा निधी उपलब्ध करून विकास करावा अशी मागणी माजी उपसभापती पंचायत समिती वरुड रमेश श्रीराव यांनी केली आहे. मी पुसला रहिवासी आहे. मी पुनर्वसन मध्ये राहत असतो, पण 13-30 वर्षापासून जे आमच्या गावामध्ये चालू आहे, गावातली सोय करते हे लोक, पण पुनर्वसन मध्ये कोणी एकही येत नाही, पाहत नाही. आमचे लहान लहान लेकरं संडासच्या पाण्यामध्ये खेळते, संडासचं पाणी असं रस्त्यानं वाहत चालते, पण तिथून येणं जाणं करते हे मोठे लोक फक्त मत मागायला येत असते. हा काय करा, आम्ही लेकरं मरू द्या, काय करा आम्ही, तुम्ही सांगा. 3 लाखाचा निधी आला म्हणते हे लोक, अर्धी नाली मध्ये 3 लाखाचा निधी जात असते का, तुम्ही सांगा साहेब लोक आम्हाला. असे कितीदा मी ग्रामपंचायत मध्ये अर्ज लिहून सह्या घेऊन सगळ्या लोकांच्या मी मोर्चा घेऊन गेलेली आहे, पण तिथल्याही लोकांनी काहीच कारवाई केली नाही, तिथल्या काय स्फूर्ते पाहायला येतात आणि वापस जातात.